आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन. बिडकीहाळेतील लट्टे शिक्षण संस्थेच्या आचार्य देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या वतीने सन 2023 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक क्रीडा स्पर्धेचे तसेच अभेद्य 23 या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नामफलकाचे अनावरण मंगळवार तारीख 19 रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक व वीर सेवादल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे कोऑर्डिनेटर जे ए पाटील हे उपस्थित होते. संचालक डॉक्टर विपुल सदलगे, पासगौडा पाटील, सुमेरू पाटील, बी डी खोत व प्राचार्य डॉक्टर धीरज पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व धन्वंतरी पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक क्रीडा विभागाचे प्रमुख डॉक्टर तेजपाल चांडके यांनी केले. खेळाडू मुलांनी क्रीडा ज्योत आणली, मान्यवरांनी ज्योतीचे स्वागत केले. विद्यार्थी केतन पाटील यांनी खेळाडूंना शपथ देऊ केली, तर बाळासाहेब पाटील, जे ए पाटील, डॉक्टर विपुल सदलगे, पासगौडा पाटील यांच्या हस्ते अभेद्य 23 नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जे ए पाटील म्हणाले, खेळ क्रीडा व वैद्यकीय क्षेत्र एक जवळचा संबंध असून भावी डॉक्टर विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेत यशाची चिंता न करता सहभागी व्हावे व आपले कौशल्य दाखवून द्यावे. याप्रसंगी डॉक्टर निलेश चौगुले, डॉक्टर सुधीर कोळी, डॉक्टर अमोल दुळगुडे, डॉक्टर सविता मगदुम, डॉक्टर त्रिशला नेने, सूत्रसंचालन दिव्या व हर्षल यांनी केले. उद्घाटनाचा पहिला व्हॉलीबॉल सामना प्रथम व द्वितीय वर्ष डॉक्टर विद्यार्थी व यांच्यात झाला. ऋतुजा यांनी आभार मानले.